नाणे बाजारातील क्षेत्र आपण डिस्कस करत होतो जसं की तुम्हाला माहित आहे नाणे बाजाराची जी विभागणी आहे ते भारतातील नाणे बाजाराची विभागणी दोन विभागात केलेली आहे पहिला संघटित क्षेत्र दुसरा असंघटित क्षेत्र संघटित क्षेत्रामध्ये काय काय येतात रिझर्व्ह बँका व्यापारी बँका सहकारी बँका विकास वित्तीय संस्था भारतीय सवलत संस्था डी आय डीएचआय हे ऑलरेडी आपलं सर्व झालेलं आहे आजच्या क्लासमध्ये आपल्याला डिस्कस करायचं आहे भारतीय व्यापारी बँकेचे कार्य अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे एक्झामच्या पॉईंट ऑफ व्यू न एक्झामला येणारा प्रश्न आहे हा सेम टॉपिक तुम्हाला ओ सी एम मध्ये सुद्धा आहे बट अर्थशास्त्रामध्ये तेच माहिती लिहायची आहे जे मी तुम्हाला सांगेन याचा अगोदरचा जर व्हिडिओ मिस केला असाल भारतीय नाणे बाजार आणि भांडवल बाजार या चॅप्टरवर हा माझा चौथा व्हिडिओ आहे याच्या अगोदर तीन व्हिडिओ ऑलरेडी झालेले आहेत या चौथ्या मध्ये आपल्याला डिस्कस करायचं आहे की व्यापारी बँकेचे कार्य आता व्यापारी बँकेचे कार्य पाहण्याच्या अगोदर काही बेसिक बेसिक गोष्टी आपण पाहूया जसे की व्याख्या भारतीय बँकिंग नियमन कायदा एकोणीशे एकोणपन्नास नुसार व्यापारी बँकेची जे डेफिनेशन दिलेली दे आहे डेफिनेशन मध्ये काय सांगितलेलं आहे बँकिंग म्हणजे कर्ज देण्यासाठी किंवा गुंतवणुकीसाठी कर्ज देणे म्हणजे काय जेव्हा सर्वसामान्य नागरिकांना पैशाची गरज असते तेव्हा बँकेकडे जातात त्याचबरोबर एखाद्या माणसाजवळ गरजेपेक्षा जास्त पैसा असेल चोरी होण्याची भीती नये म्हणून तो तो पैसा काय करतो बँकेजवळ ठेवतो ज्याच्यामुळे त्या ठेवलेल्या पैशावर त्याला व्याज देतात त्यामुळे त्या पैशाला गुंतवणूक असं म्हणतात गुंतवणूक सगळी गुंतवणुकीसाठी लोकांच्या ठेवी स्वीकारून त्या ठेवी मागणी केल्यानंतर किंवा इतर प्रकारे परत करणे अथवा धनादेशद्वारे किंवा धनाकर्षाद्वारे परत करणे होय बँके म्हणजेच काय थोडक्यात सांगायला आहे बँकेची व्याख्या काय सांगण्यात आलेली आहे की इथं बँकिंग म्हणजे काय जर लोकाला पैसे पाहिजे असेल तर ते पैसे देणे लोकाजवळ पैसे असतील तर ते पैसे ठेवून घेणे आणि ठेवलेले पैसे ज्याही वेळेस ते लोक पैसे मागतील मागितल्या बरोबर त्यांना पैसे देणे ते पैसे देत असताना धनादेशाच्या सहाय्यानं चेकच्या सह्याने वगैरे पैसे देणे या संस्थेला किंवा या काम करणाऱ्या संघटनेला बँकिंग असे म्हणतात ऑलराईट अशी व्याख्या माझी नाही भारतीय बँकिंग नियमन काय ते एकोणपन्नास नुसार सांगण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर प्राध्यापक केन क्रॉस राईट प्राध्यापक केन क्रॉस यांच्या मते पैसा आणि पत पैशाचे व्यवहार करणाऱ्या संस्थेला बँक म्हणतात आता बँक काय करत असते तुमच्याकडून पैसे घेत असते ज्याला पैसे पाहिजे त्याच्याकडून पैसे त्याला देत असते आणि हे सर्व होत असताना बँक पतनिर्मिती पण करत असते पत निर्मिती म्हणजे काय पत म्हणजे का पैसा निर्मिती म्हणजे पैसा बनवणे आता बँक पैसे छापण्याचा अधिकार पत एक गोष्ट लक्षात घ्या पैसा छापण्याचा अधिकार आणि पत पैसा निर्मिती हे दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत पैसा छापण्याचा अधिकार कोणत्या बँकेला आहे रिझर्व बँक ऑफ इंडियाला आहे ज्याला मध्यवर्ती बँक म्हणतात पत पैशाची निर्मिती म्हणजे काय पैशातून पैसे बनवणे म्हणजेच कसं आता लोकांजवळ जे पैसा आहे सपोज लोकांजवळ शंभर कोटी आहेत ते त्यांनी बँकेत दिले बँक काय करणार ते शंभर करोड कोटी रुपये ठेवून घेणार आणि त्यातून ज्या शंभर ज्या लोकांनी शंभर करोड रुपये बँकेला दिले आहेत त्यांनी सांगितले की बाबा हे शंभर करोड रुपये आम्हाला आत्ताच नको आम्हाला ते शंभर करोड रुपये आम्ही तुम्हाला दोन हजार चोवीस मध्ये द्यायलोत आम्हाला ते पैसे सव्वीस मध्ये पाहिजे मग बँकेला माहित होते की बाबा हे दोन वर्ष पैसे लोक आपल्याकडून मागणार नाहीत मग बँक काय करणार त्या शंभर पैकी तीस कोटी अडीअडचणीसाठी आड़ ठेवून घेणार आणि राहिलेल्या सत्तर कोटी लोकांना कर्जाच्या स्वरूपात देणार आणि कर्जाच्या स्वरूपात जेव्हा बँक लोकांना पैसे देते त्या कर्जावर बँक व्याज घेत असते राईट म्हणूनच बँक काय करते पत पैशाची निर्मिती पैशातून पैसा, पैसा बनवणे यालाच काय म्हणतात पत पैशाची निर्मिती करणे म्हणतात आता इथे काय सांगण्यात आलेलं आहे की पैसा आणि पत पैसा व्यवहार करणाऱ्या संस्थेला बँक म्हणतात राईट बस एवढी सोपी व्याख्या आहे एक्झाम मध्ये लिहायचं असेल तर बिंदास डोळे झाकून प्राध्यापक केन क्रॉसची केन क्रॉसची व्याख्या तुम्ही लिहू शकता जे की समजण्यास सुद्धा सोपी आहे आता आपल्याला डिस्कस करायचं आहे व्यापारी बँकेची कार्य हा एकदम मेन टॉपिक आहे पद्धतशीरित्या एकदम सिस्टमॅटिकरित्या समजून सांगेन तुम्ही एवढं वेळ देऊन व्हिडिओ बघत आहात माझा पूर्णपणे मी मा प्रयत्न करेन की तुम्हाला व्हिडिओमध्ये हा पूर्णपणे जो टॉपिक आहे ते समजून सांगण्याचा प्रयत्न करायचा त्याचबरोबर तुम्हाला या व्हिडिओजमध्ये बुल बॅटचे काही ग्राफ सुद्धा दाखवणार आहे जे की बिगबुल मध्ये शिकवत असताना विद्यार्थ्यांना सांगितलं होतं आता सर्वात पहिलं काम व्यापारी बँकेचं काय ठेवी स्वीकारणे ऑल राईट आता ठेवी स्वीकारणे म्हणजेच काय व्यवस्थित लक्ष द्या तुमच्या आमच्यासारख्या सर्व लोकांकडून व्यापाऱ्यांकडून पैसे कुठे चाललेत बँकेकडे चाललेत आता हा जो ठेवी स्वीकारणे हा जो पॉईंट आहे हा ऍट फर्स्ट सुरुवातीला थोडस तुम्हाला अवघड वाटतो ओके बट तुम्ही जर याचा व्यवस्थित अभ्यास केला तर याच्यावर सोपं पॉइंट काहीच नाही फक्त तुम्हाला थोडस व्यवस्थित अभ्यास करायचा आणि ते शिकवण्यासाठी मी तुम्हाला बॅकग्राऊंडला एक ग्राफ्ट किंवा चार्ट शो केलेला आहे ते व्यवस्थित चेक करा म्हणजे तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांना कळेल आता ठेवी म्हणजे काय की आपल्याकडचे पैसे आपल्या सर्वसामान्य नागरिकांकडचे किंवा व्यवसायकडचे पैसे बँकेत देणे म्हणजे फर्स्ट स्टेप मध्ये काय व्हायले चेक करा की हे इमॅजिन करा की हे आपण आहोत ओके हे जे दिसालोत हे आपण आहोत आपल्याकडचं काय पैसा तर हे आपल्याकडचा जो पैसा आहे हे आपल्याकडचा पैसा जात आहे बँकेकडे राईट right? तर आता हे जात असताना कशा कशा स्वरूपात जातो चेक करा तर सर्वात पहिला बँक आपल्याकडून जे पैसे घ्यायली ते दोन प्रकारचे पैसे घ्यायचे सर्वात पहिले जे पैसे घ्यायची किंवा सर्वात पहिले जे ठेवी आहे आपण जे बँकेकडे पैसे ठेवायला त्याचा पहिला प्रकार आहे मागणी ठेव आणि दुसरा आहे निश्चित ठेवी पहिला कोणता प्रकार आहे मागणी ठेव निश्चित ठेव ठेवीचे दोन प्रकार पडतात मागणी ठेव निश्चित ठेव मागणी ठेव निश्चित कालावधीसाठी पैसे ठेवणे आता या मागणी मध्ये पण दोन प्रकारचे ठेवी असतात सर्वात पहिलं आहे चालू ठेवी ज्याला सोप्या भाषेत सांगायचं असेल तर चालू खाते असं तुम्ही म्हणू शकता आता चालू खाते म्हणजेच काय की सर्वसामान्यपणे जे व्यापारी आहेत बिझनेसमॅन वगैरे आहेत जे रेग्युलर बेसिसवर व्यवसाय वगैरे करत असतात राईट ह्याला तुम्ही करंट अकाउंट सुद्धा म्हणू शकता आणि ह्याला सेविंग अकाउंट सुद्धा म्हणू शकता बचत ठेवीला ओके म्हणजे समजण्यास कसं होईल सोपं होईल तर जे व्यापारी असतात बिझनेस ऑर्गनायझेशन संस्था असतात ट्रस्टीज वगैरे असतात तर ह्यांचे दिवसभरामध्ये पैशाशी संबंधित अनेक व्यवहार होत असतात बरोबर त्यांना लगेच बँकेतून पैसे काढायचं पण असतं टाकायचं पण असतं म्हणजे ट्रान्झॅक्शन जास्त होत असतात तर त्या ठेवीला कोणत्या प्रकारची ठेवी म्हणतात चालू ठेवी किंवा करंट अकाउंट म्हणतात जे कोणासाठी तयार केलेले असतात व्यापारी संस्था व्यापाऱ्यांसाठी संस्थेसाठी आणि विश्वस्त मंडळासाठी असतात त्याचबरोबर तुमच्या आमच्यासारखे मध्ये काही लोक पगारदार वर्ग असतात ज्यांना दर महिन्याच्या शेवटी तीस हजार चाळीस हजार पगार मिळत असते आणि ते तेवढ्यातूनच त्यांचा महिनाभराचा खर्च वगैरे करत असतात त्यापेक्षा जास्त पैसे खर्च करत असतात त्याचबरोबर काही काही लोक असे असतात की कुठे कामाला वगैरे जात असतात दिवसाच्या शेवटी त्यांना पाचशे रुपये येत असतात तर पाचशे पैकी शंभर रुपये दर महि दररोज वाचवत ठेवत असतात अशा लोकांना बचतीची सवय लागावी म्हणून त्यांच्यासाठी एक स्वतंत्र खाते उघडले जाते त्याला कोणत्या ठेवी म्हणतात बचत ठेवी म्हणतात जे की पगारदार वर्ग सर्वसामान्य नागरिक आणि छोटे व्यापाऱ्यांसाठी असतो मागणी ठेवीचे दोन प्रकार चालू ठेवी बचत ठेवी चालू ठेवी कोणासाठी व्यापाऱ्यांसाठी बचत ठेवी कोणासाठी सर्वसामान्य वर्गासाठी जो व्यक्ती जास्तीत जास्त ट्रान्झॅक्शन व्यवहार करायला आहे त्याच्यासाठी चालू ठेवी असतो जो व्यक्ती जास्त ट्रान्झॅक्शन करत नाही नॉर्मल बिझनेस वगैरे करत आहे छोटा मोठा आहे पगारदार आहे तो कोणतं हे करेल बचत ठेवी करेल कोणत्या ठेवीवर व्याजाचा दर जास्त असतो चालू ठेवीवर कुठं ना कुठं व्याजाचा दर तुलनेने कशाच्या तुलनेने बचत ठेवीच्या तुलनेने चालू ठेवीवर व्याजाचा दर कमी असतो बचत ठेवीवर व्याजाचा दर कुठं ना कुठं जास्त असतो ओके आता मागणी ठेवीच्या ऑपोजिट आहे निश्चित कालावधी ठेवी आता निश्चित कालावधी ठेवीमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की जोही व्यक्ती बँकेत पैसे ठेवायला त्याचं एक स्पेसिफिक फिक्स पिरियड आहे निश्चित कालावधी आहे त्या कालावधीसाठी तो बँकेमध्ये पैसे ठेवायला काय सांगायला चेक करा की निश्चित कालावधी ठेवीसाठी दोन प्रकार पडतात पहिला आहे आवर्ती ठेव आणि दुसरा आहे मुदत ठेव आता आवर्ती ठेव म्हणजेच काय की लोकांना दर महिना बचतीची सवय लागावी म्हणून बचत आवर्ती ठेव खाते ते ओपन करतात किंवा आवर्त ठेव मध्ये पैसे गुंतवणूक करतात कशासाठी फक्त आणि फक्त बचतीस प्रोत्साहन मिळावं म्हणून म्हणजे मन याच्यामध्ये काय होते की दर महिना किंवा दररोज तुमच्याकडून जे पिग्मी एजंट वगैरे येत असतात राईट ते तुमच्याकडून दिवसातून दररोज जर मोठा व्यापारी असेल तर त्याच्याकडून रोज हजार 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 रुपये घेऊन जातात छोटा व्यापारी असेल तर शंभर शंभर रुपये घेऊन ते पिग्मी एजंट निघून जातात आणि मग महिन्याच्या शेवटी किंवा तीन महिन्यातून एक वेळेस ज्याही वेळेस तो व्यक्ती पैसे मागेल त्यावेळेस ते पैसे त्या व्यक्तीला देण्यात येतात त्यालाच काय म्हणतात आवर्ती ठेव आता आमचं मोंड्यामध्ये किराण दुकान आहे देगलूरला तर आता दिवसभरामध्ये जेव्हाही कस्टमर वगैरे येतात तर पैशाशी रिलेटेड व्यवहार होतात काही जे खातेदार वगैरे असतात ते मागचे पेंडिंग पैसे आणून देत असतात आणि ते आणून देत असताना कधी कधी नोटा फाटके येतात मग माझे वडील काय करतात दिवसभरात जेवढेही पैसे आले त्यातले फाटके फाटके नोटा एकत्रित करतात आणि ते जर पाचशे रुपये झाले तर जो बँकेचा पिग्मी एजंट होतो त्याला दिवसाचा पाचशे रुपये देऊन टाकतात मग तो, टाकता। तो काय करतो ते सर्व खराब नोटा जाऊन बँकेत आमच्या मध्ये जमा करतो आणि मग असं करत करत कधी पाचशे कधी तीनशे कधी दोनशे कधी हजार कधी दीड हजार असं करत करत तीन महिन्यातून जेव्हा एकदाच आम्ही मोजता अकाउंटमध्ये किती झाले आहेत मग समजा पन्नास हजार झालेले तर मग एकदाच ते पन्नास हजार काढून आणता आणि मग बिझनेस मध्ये रेग्युलर वापरामध्ये घेऊन टाकता त्यालाच काय म्हणतात आवर्ती ठेव कशासाठी बचतीची सवय लागावी म्हणून त्याच्यानंतर आहे मुदत ठेव ज्याला तुम्ही म्हणू शकता फिक्स्ड डिपॉझिट आता फिक्स डिपॉझिट म्हणजे तुम्हाला सांगायची गरज नाही तुमच्यापैकी अनेक जण कॉमर्सचे स्टुडंट आहेत ठराविक काळानंतर रक्कम परत करता जाते सपोज तुमच्या अकाउंटमध्ये किंवा तुमच्या जवळ इन कॅश मध्ये पाच लाख रुपये पडू नये आणि त्या पाच लाख पैकी फक्त तुम्हाला एक दीड लाखाचीच गरज लागते बाकीचे एक्स्ट्रा जे पैसे आहेत ते तुम्हाला लागतच नाहीत मग तुम्ही काय करता बँकेत जाता आणि सांगता की बाबा हे जे तीन लाख रुपये आहेत हे तुम्ही ठेवून घ्या मला येणारे दोन वर्षे तीन लाख रुपये लागणार नाहीत मग बँक काय करते तुम्हाला मुदत ठेवीच्या स्वरूपात ते तुमच्याकडून तीन लाख ठेवून घेते आणि जोपर्यंत तीन वर्ष होत नाहीत जो निश्चित कालावधी तुमच्यामध्ये आणि बँकेमध्ये करार झालेला आहे तोपर्यंत ना तुम्ही बँकेला पैसे मागू शकत ना बँक तुम्हाला पैसे देऊ शकत नाही राईट सपोज जर आज दोन हजार चोवीस आहे आणि तुम्ही बँकेला सांगितलेत की मी आता आज जानेवारी दोन हजार चोवीस आहे मी तुमच्या जवळ तीन वर्षानंतर येईन म्हणजे कधी पंचवीस सव्वीस सत्तावीस दोन हजार च्या जानेवारी मध्ये येईन आणि माझे माझे तीन लाख व्याजासकट परत घेऊन जाईल मग आता बँक काय केली तीन वर्षासाठी मुदत ठेवी केली फिक्स डिपॉझिट मध्ये तुमचे तीन लाख रुपये जमा झाले बट पुढच्या वर्षी जर तुम्हाला अचानकपणे पैशाची गरज पडली तर बँक मध्ये आम्ही तुम्हाला पैसे देऊ पण एक वर्षाचं व्याज आम्ही तुम्हाला देणार नाही फक्त सहा महिन्याच व्याज देऊ मग तुमचं नुकसान झालं का कारण बँक तुमचे पैसे एक वर्ष ठेवून घेतली पण व्याज तुम्हाला किती महिन्याचं दिली फक्त सहा महिन्याचं राईट त्यामुळं अनेक जण जन... व्यवस्थित चेक करतात किती पैशाची गरज लागते काय नाही आणि मग निश्चित कालावधीसाठी बँकेमध्ये काय करतात पैसे जमा करून टाकतात त्यालाच काय म्हणतात मुदत ठेवी मुदत ठेवीवर ठराविक काळानंतर रक्कम परत केल्या जाते अगोदरच ठरविल्या जाते ठराविक म्हणजे अगोदरच ठरविल्या जाते रक्कम कधी परत करायचं आणि त्यावर व्याजाचा दर अधिक असतो का कारण बँकेला सुद्धा माहित असते की बाबा हे कस्टमर तीन लाख रुपये आपल्या जवळ दिलाय म्हणजे तीन लाख रुपये तो मागणार नाही समजा तुमच्या मध्या बँकेमध्ये करार झालं तीन लाख रुपये तुम्ही बँकेला देणार तीन वर्षानंतर घेणार तर मग बँक तुम्हाला प्रॉमिस करते की हे तीन लाखावर आम्ही तुम्हाला वर्षाच्या शेवटी पाच टक्के व्याज देऊ आता ते तीन लाख रुपये कुठे जमा झाले बँकेत आणि ज्याही व्यक्तीला कर्जाची गरज आहे बँक काय करणार त्याच तीन लाख मधून त्याला कर्ज देणार आणि त्याच्याकडून आठ टक्के इंटरेस्ट काढून घेणार म्हणजे तुम्हाला बँक तुमच्याकडून जेव्हा पैसे घ्यायला त्यावेळेस तुम्हाला पाच टक्के इंटरेस्ट द्यायला ते तीन लाख रुपये बँक ज्याला व्याजाने द्यायला त्याच्याकडून आठ टक्के इंटरेस्ट गेली म्हणजे बँकेचा फायदा किती टक्क्याचं झालं तीन टक्क्याचा फायदा झाला याच तीन टक्क्याला म्हणतात पत निर्मिती पैसातून पैसा बनविणे ऑलराईट आणि ते कशाच्या स्वरूपात होते मुदत ठेवीच्या स्वरूपात होते आता ठेवी स्वीकारणे हा बँकेचा सर्वात पहिला काम दिलेला आहे जेव्हाही तुमच्या माइंड मध्ये येईल ठेवी स्वीकारणे ठेवी स्वीकारणे सरळ सरळ लिहून टाकायचं मागणी ठेव निश्चित ठेव हो, मागणी ठेव हो मध्ये करंट अकाउंट सेविंग अकाउंट मुदत ठेवी किंवा निश्चित ठेवीमध्ये आवर्ती ठेव हो, रेकरिंग डिपॉझिट म्हणू शकता आणि मुदत ठेव हो, फिक्स डिपॉझिट म्हणू शकता हे पाठीच्या चारीच्या चारी, चा, चारी, चारी गोष्टी व्यवस्थित मध्ये लक्षात ठेवा हो। आय रिपीट ठेवी स्वीकारण्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांकडून पैसा कोणीकडे जात आहे बँकेकडे जात आहे आता तुमच्याकडून घेतलेल्या पैसा बँक काय करते चेक करा जे आपल्याला सांगण्यात आलेलं आहे दुसऱ्या पॉईंटमध्ये दुसऱ्या मध्ये काय केलेलं आहे चेक करा दुसऱ्या पॉईंटमध्ये सांगण्यात आलेला आहे कर्ज देणे आता तुमच्याकडून घेतलेले पैसे बँक जर जशास तसं बँकेत ठेवली तर मग बँकेचं नुकसान आहे का कारण फुगट मध्ये बँक तुम्हाला व्याज द्यावं लागते मग आता तुम्ही जेव्हा पैसे बँकेत जमा करता त्या जमा केलेल्या पैशाने बँक काय करते सर्वसामान्य नागरिकांना किंवा गरजूंना कर्ज देते मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा पहिल्या मध्ये आपण डिस्कस केलं ठेवी स्वीकारणे त्याच्यामधून आपल्याकडून पैसे बँकेकडे गेले आता आपल्याकडून बँकेकडे जे पैसे गेले त्या सर्व पैशांचं बँका काय करतात कोणते बँका व्यापारी बँका व्यापारी बँकांमध्ये कोणती बँक येते एसबीआय एच डी एफ सी आय सी आय सी आय बँक ऍक्सिस बँक बंधन बँक बँक ऑफ बरोडा हे सगळे व्यापारी बँका कमर्शियल बँका आहेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कोणती बँक आहे त्या सर्वोच्च शिखरावरची बँक आहे राईट त्या बँकेत तुम्ही पैशाशी संबंधित व्यवहार करू शकत नाही तुमच्या आमच्यासारखे सर्व व्यापारी फक्त आणि फक्त व्यापारी बँका सोबतच व्यवहार करू शकतात आता ह्या व्यापारी बँकेचं पहिलं काम काय व्यापारी बँका ठेवीदाराकडून घेतलेल्या ठेवींचा वापर गरजूंना कर्ज देण्यासाठी करतात म्हणजे आपल्याकडून जे बँक पैसे घ्यायली त्या पैशाने बँक काय करायला कर्ज द्यायली कोणाला कर्ज द्यायला अनेक लोकांना बँक कर्ज देते कोणाकोणाला कर्ज कर्ज देते बँका चेक करा व्यक्ती आणि संस्थांना विविध कारणांसाठी कर्ज पुरवठा करत असतात कर्ज पुरवठा करत असतात आता तुमच्यापैकी अनेक जणांना कार पाहिजे कार एकदाच तुम्हाला घेऊ शकता येत नाही नेट पेमेंट देऊन तुम्हाला काय करावं लागते हप्ते भरावं लागतात राईट तुम्हाला घर बांधायचं आहे अनेक जे इंजिनियर्स वगैरे आहेत होम लोन वगैरे घेतात आणि मग बँकेला हप्ते वगैरे ईएमआय पेड करत असतात राईट म्हणजे ज्याही लोकांना किंवा व्यवसाय संस्थांना पैशाची गरज असते तो बँकेकडून काय कर घेत असतो कर्ज घेत असतो आता हे कर्ज जे आहे म्हणजे बँकेकडून तुम्ही जे पैसे घ्यायलात कर्ज स्वरूपात ते कसं कशा स्वरूपात असते सर्वात पहिले असते सर्वसामान्य लोन जे बँकेकडून कर्ज घ्यायला दुसरं असते रोख कर्ज रोख इंग्लिश मध्ये म्हणतात कॅश क्रेडिट कॅश क्रेडिट म्हणजेच काय की थोडक्यात तुम्ही स्वतःच काही ना काही बँकेजवळ सोनं असेल घराचे कागदपत्र वगैरे असतील ते तुम्ही बँकेला द्यायलात आणि त्याच्या बदल्यात त्या ओरिजिनल डॉक्युमेंटच्या बदल्यात बँक तुम्हाला काय करायची डायरेक्ट कॅश क्रेडिट द्यायला त्याच्यानंतर अधिविकर्ष सवलत ज्याला आपण मध्ये म्हणतो ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी जे की जरी तुमच्या अकाउंटमध्ये पैसे नसले अधिविकर्ष सवलत कोणाला मिळते फक्त चालू खाते धारकांना मिळते इन शॉर्ट व्यावसायिकांना मिळते जे दैनंदिन व्यवहारात अनेक प्रकारचे व्यवहार लाखो करोडचे व्यवहार करत असतात आणि जर सपोज मी एक व्यापारी आहे आणि माझ्या मध्ये दहा लाख आहेत बट मला अर्जंटमध्ये पंधरा लाखाचं पेमेंट करायचं आहे मग मी बँकेला सांगेन की मला पंधरा लाखाचं पेमेंट करायचं आहे मला पाच लाखाचं ओवरड्राफ्ट मिळेल का मग बँक काय करणार माझ्या अकाउंटचे दहा लाख घेणार बँकेच्या स्वतःच्या अकाउंटचे पाच लाख घेणार आणि एकूण पंधरा लाख रुपये मला ज्यालाही द्यायचे त्याला देऊन टाकणार आणि मग काही दिवसानंतर ठराविक कालावधीनंतर मला बँकेला ते पाच लाख रुपये द्यावं लागेल त्यालाच म्हणतात अधिविकर्ष सवलत ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी यांचा समावेश आता हे सर्वांचा समावेश आहे अल्प मुदतीसाठी मध्यम मुदतीसाठी आणि दीर्घ मुदतीच्या कर्जासाठी केला जातो समजा तुम्ही जर कर्ज एका वर्षापेक्षा कमी कालावधीचं कर्ज असेल दोन महिन्यासाठी सहा महिन्यासाठी आठ महिन्यासाठी बँकेकडून जर लोन घेतलं असेल तर त्याला अल्प मुदतीचं कर्ज म्हणतात समजा पाच वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी जर कर्ज असेल मध्यम मुदतीसाठी म्हणतात दीर्घ मुदतीसाठी पाच वर्षापेक्षा जास्त असेल तर दीर्घ मुदतीसाठी आता समजायचं कसं फ्लिपकार्ट वरून तुम्ही आय बेसिसवर लो कॉस्ट वर आ, चार महिन्याचा हप्ता पाच महिन्याच्या हप्त्यावर तुम्ही काय करता लॅपटॉप वगैरे घेता म्हणजे आज जरी लॅपटॉप एक लाखाचा घेतलात किंवा पन्नास हजाराचा लॅपटॉप घेतलात तर त्या पन्नास ची पेमेंट पाच हप्त्यामध्ये करायची आहे तुम्हाला एक लाख एक हजार एक हजार सॉरी दहा हजार दहा हजार दहा हजार म्हणजे ते जे बँकेकडून जे पैसे घेतलात त्याची परतफेड पाच महिन्याच्या करायला तर ते कोणत्या कर्जामध्ये अल्प मुदतीच्या कर्जामध्ये समजा तुम्ही एक बाईक घेतलात आणि चोवीस महिन्याचा हप्ते केला दर महिन्याच्या हप्त्याला पाच पाच हजार रुपये भरणार आहात तर ते कसं येते मध्यम मुदतीचं कार लोन असेल हाऊस लोन वगैरे असेल घर कर्ज वगैरे असेल तर ते दहा दहा बारा बारा वर्षासाठीच असतं जे की दीर्घ मुदतीच्या कर्जामध्ये येत असत राईट कर्जाचा कालावधी जितका जास्त असेल तितका व्याजदर अधिक असतो साधा सिंपल लॉजिक आहे जितकं जास्त कालावधीसाठी तुम्ही कर्ज घ्याल तितकं जास्त बँक त्याच्यावर व्याज आकारते समजा तुम्ही जर म्हणलं की मला कार घ्यायची आहे सपोज तुम्हाला एक कार घ्यायची आहे आणि त्या महिंद्रा हार नावाची जी कार आहे त्या कारची किंमत पंधरा लाख आहे बट आता तुमच्या जवळ पाच लाख रुपये आहेत राहिले किती दहा लाख तर तुम्ही काय केलं ला? पाच लाख रुपयाचं डाऊन पेमेंट करून टाकलं शोरूम वाल्यांना राहिले किती दहा लाख तर आता त्या दहा लाखाचे जर तुम्ही पाच वर्षात परतफेड करणार असाल तर तुम्हाला बँक काय करणार तुमच्या बिहाफ मध्ये महिंद्रा कंपनीला दहा लाख देणार राईट आता महिंद्रा कंपनीची हिसाब मिटलं का कारण कारची किंमत पंधरा लाख होती तुम्ही किती लाख रुपये दिलात पाच बँक तुमच्या बी मध्ये किती लाख दिली दहा लाख दिली महिंद्रा कंपनी गेली टाटा बाय बाय आता तुम्ही त्या बँकेला किती लाख रुपये देणं बाकी आहात तर तुम्ही त्या बँकेला दहा लाख रुपये देणं बाकी आहेत तुम्ही म्हणालात की माझ्याजवळ एक दहा लाख रुपये एकदाच नाहीयेत मी ते पाच वर्षाच्या कालावधीमध्ये देईन मग बँक सांगेल की चालेल तुम्ही ते दहा लाख पाच वर्षामध्ये द्या दर महिन्याला तुम्हाला एक तीस तीस हजारचा हप्ता पडेल ओके पंधरा हजारचा हप्ता असं काही नाही स्पेसिफिक हप्ता असेल ओके आणि मग असं करत करत जेव्हा तुम्ही बघितला तर तुमच्याकडून पाच वर्षामध्ये बँकेला बारा लाख चालले राईट मग बँक म्हणणार तुम्ही बँकेला म्हणलात की यार तुम्ही मला दहा लाखाचं कर्ज दिलात आणि माझ्याकडून बारा लाख रुपये घ्यायलात कस काय बँक काय म्हणणार साहेब तुम्ही आम्ही तुम्हाला एका झटक्यात दहा लाख रुपये दिलात राईट तुम्ही आम्हाला एकदाच दहा लाख रुपये द्यायला की नाही टप्प्या टप्प्या टप्प्यानं दहा लाख रुपये द्यायलात मग व्याज होणार नाही का मग ते दहा लाखाचं व्याज पाच वर्षामध्ये झालं एकूण मुद्द्यासकट बारा लाख रुपये म्हणजे टोटल व्याज किती झालं फक्त दोन लाख रुपये आणि तुम्ही बँकेला म्हणाल की समजा माझ्याजवळ एवढे पैसे नाही आहेत मला हे दहा लाख रुपये दहा वर्षात मी तुम्हाला देऊ शकतो का हप्तेवारी बँक म्हणे हा चालेल काही प्रॉब्लेम नाहीये बट तुम्हाला आठ हजारचा नऊ हजारचा हप्ता होईल दर महिन्याला इथून दहा वर्ष तुम्हाला तेवढे हप्ते द्यावे लागतील मग तुम्ही कॅल्क्युलेट वगैरे केलात आणि नंतर लक्षात आलं की दहा वर्षामध्ये ,00 तर चौदा लाख पाहिलेत मग बँक काय म्हणेल हो ना साहेब आम्ही तुम्हाला एका झटक्यात दहा लाख रुपये दिलो तुमच्याकडून दहा लाख रुपये आम्ही दहा वर्षानंतर घेणार म्हणजे त्याचा त्याच्यावरच व्याज किती लाख होईल चार लाख होईल म्हणजे जितकं जास्त कालावधीसाठी तुम्ही बँकेकडून कर्ज घेताल तितका जास्त त्याच्यावर व्याज लागेल मग तुम्ही म्हणला की समजा हेच दहा लाख रुपये मी तुम्हाला पुढच्या तीन महिन्यात परत केलं तर मग मला किती द्यावं लागेल बँक सरळ सरळ म्हणते साहेब मग अशा वेळेस तुम्हाला फक्त दहा लाख पंचवीस हजार द्यायचं आहे तुम्ही म्हणाल की फक्त पंचवीस हजार व्याज बँक म्हणेल हा साहेब तुम्ही तीन महिन्यातच पैसे परत करायला मग नॉर्मल गोष्ट आहे जेवढं जास्त कालावधीसाठी तुम्ही बँकेकडून कर्ज घ्याल तेवढं जास्त त्याच्यावर काय लागेल व्याज लागेल हे इथं क्लिअर कट मेंशन केलेलं आहे की कर्जाचा कालावधी जितका जास्त असेल तितका व्याजदर अधिक असतो त्याचबरोबर याशिवाय बँक रोख कर्ज अधिविकर्ष सवलत व हुंडी वटविणे इत्यादी सुविधा सुद्धा पुरवितात आता हुंडी वटविणे म्हणजेच काय ज्यांचा ज्यांचा कॉमर्स आहे त्यांना एकदम सोप्या भाषेत समजेल बिल ऑफ एक्सचेंज माहिती आहे तर बँक काय करते जेवढेही बिलाचे ड्रॉवर्स आहेत त्यांना बिल डिस्काउंटेड करून ड्रॉवी कडून येणे बाकी असलेले पैसे बँक जे आहे ड्रॉवीच्या ऐवजी पैसे ड्रॉवरला बँक देऊन टाकते आणि मग काही कालावधीनंतर बँक कोणाकडे जाणार ड्रॉवी कडे जाणार ड्रॉवी कडून पैसे घेऊन टाकणार ह्यालाच काय म्हणतात हुंड्या वटविणे असं सुद्धा म्हणतात इनशॉर्ट बिलाचे पैसे सुद्धा देणे तर बँक जे आहे काही अशा प्रकारचे कर्ज अं सर्वसामान्य नागरिकांना देत असते म्हणजे सर्वात पहिले आपण बघितलं पहिलं काम काय की पहिलं काम आहे मागणी ठेवी लोकांकडून पैसे घेणे आणि तेच घेतलेले पैसे डिफरंट डिफरंट लोकांना ज्यांच्याकडून पैसे घेतले त्यांना न देता त्यांच्याकडून घेतलेले पैसे दुसऱ्या व्यक्तींना कर्जाच्या स्वरूपात वगैरे देऊन टाकणे ऑल right. राईट तिसरं काय आहे सहाय्यक कार्य आता पैशाच्या व्यतिरिक्त सुद्धा म्हणजे लोकांकडून पैसे घेऊन लोकांना देणे किंवा ज्यांच्याजवळ गरजेपेक्षा जास्त पैसे आहेत त्यांच्याकडून पैसे घेऊन गरजू व्यक्तींना पैसे देणे हे तर बँकेचं काम आहेच त्याचबरोबर काही सहाय्यक कार्य सुद्धा बँक करत असते ज्याच्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना कुठं ना कुठं मदत होते त्याच्यामध्ये सर्वात पहिलं काय सांगण्यात आलेलं आहे कि व्यापारी बँका निधी हस्तांतरण ग्राहकाच्या वतीने रक्कम जमा करणे आणि ग्राहकांच्या वतीने प्रासंगिक देणे देणे परकीय चलन सुरक्षित ठेव कप्पा डीमॅट सुविधा इंटरनेट बँकिंग मोबाईल बँकिंग यासारख्या अनेक सुविधा उपलब्ध करून देतात आता बँक काय करायली तुमच्याकडून पैसे घेऊन ज्याला गरज आहे त्याला तर पैसे द्यायला याच्या व्यतिरिक्त बँक आणखी काही चांगले काम करायला ज्याच्यामुळे तुमच्या आमच्या सारख्यांना मदत होईल त्याच्यामध्ये कोणते कोणते काम आहेत चेक करा ग्राहकांच्या वतीने प्रासंगिक देणे अनेक प्रासंगणे आता माझं जे मोबाईलच ऑनलाईन वगैरे व्यवहार करत असतो माझ्याजवळ फोन पे आहे ओके आणि दर महिन्याच्या एक तारखेला ऑटोमॅटिकली माझ्या अकाउंटमधून पंधराशे रुपये सोळाशे रुपये कटतात का कारण मी बँकेला इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की जेव्हाही लाईट बिलचा मेसेज येईल मला भी ही भी लाए, न विचारता ऑटोमॅटिकली जेवढंही लाईट बिल आहे ते पेड करून टाका राईट तर बँक काय करायची माझ्या वतीनं ग्राहकांच्या वतीनं प्रासंगिक देणे प्रायमरी देणे ज्यालाही सर्वात पहिले देऊन टाकायचे त्याला देऊन टाकायचं आता ज्यांचे ज्यांचे पगारी महिन्याच्या दोन तारखेला तीन तारखेला येतात त्यांनी त्यांच्या तेन मोबाईलच्या ऍप्लिकेशनवर जे फोन पे गुगल पे आहे समजा एका इंजिनिअरला किंवा एका सीए ला एका सीएचं उदाहरण घेऊयात एका सीएला महिन्याला दोन लाख रुपये पगार मिळतो दर महिन्याच्या दोन तारखेला तर दोन तारखेला ज्याही वेळेस पैसे आले त्याच दिवशीच तो अलार्म सेट करून टाकतो आणि दोन तारखेला बरोबर संध्याकाळी त्याच्या अकाउंटमधून पंधरा हजार रुपये गाडीचं ईएमआयचं कटून जातो त्याच्यानंतर लगेच पाच दहा मिनिटांना घराचं हप्त्याचं पैसे कटून जातात त्याचबरोबर डी टी एच चा रिचार्ज असेल तर ते पैसे कटतात ला जागेचे भाडं वगैरे कटून जातात जे पण पैसे आहे ते ऑटोमॅटिकली कटतात कारण तुम्ही जर प्रत्येक वेळ स्वतःवर ठेवून घेतलात तर लक्षा वोल -वोल ते लक्षात राहणार नाही पेंडिंग पडते आणि अकाउंटमध्ये जास्त पैसे राहिले की हिचा वळवळ करते त्याच्यामुळं अनेक जण काय करतात बँकेला स्टँडिंग इन्स्ट्रक्शन देऊन ठेवलेले असतात की बाबा पहिले जे मेन काम आहेत त्यांना पैसे जाऊ दे आणि मग उरले उरलेले पैसे ते घर खर्चासाठी वगैरे वा वापरतात आता हे जे प्रासंगिक देणी आहे ते बँक सहाय्य करायला सपोर्ट करायची त्याच्यामुळं ग्राहकाच्या अकाउंटमधून पैसे जातात दुसरा परकीय चलन अनेक वेळा काही काही लोक जे असतात ते डॉलर्स मध्ये पैसे वगैरे कन्वर्ट पाहिजे असतात अनेक वेळा बाहेर फिरायला वगैरे जात असतात तर जर लोकांना बाहेर देशातील चलन पाहिजे असेल तर ते बँकेमध्ये जाऊन भारतीय रुपयाच्या बदल्यात बाहेर देशाचं चलन सुद्धा घेऊ शकतात त्याचबरोबर सुरक्षित ठेव कप्पा सुरक्षित ठेव कप्पा म्हणजे काय सेक्युरिटी लॉकर्स ज्याच्या घरात सोनं जास्त आहे मौल्यवान वस्तू जास्त आहेत प्रॉपर्टीचे कागदपत्र वगैरे आहेत चोरी झाली तर चे सगल त्या त्या हे हे त्या ते सगळं जायची भीती असते त्यामुळं अनेक वेळा काय होत असते की हे सर्व रक्कम किंवा पैसे किंवा मौल्यवान दागिने बँकेमध्ये आपण लॉकर्स मध्ये ठेवत असतो त्याचे काय बँक आहे महिना हजार दीड हजार रुपये चार्जेस घेत असते त्यामुळे हे सुद्धा हे सुद्धा सुविधा बँकेमार्फत पुरविल्या जाते त्याच्यानंतर आणखी एक आहे ते म्हणजे डीमॅट सुविधा जेही ग्राहक शेअर्स वगैरे भागांची खरेदी विक्री करत असतात तर त्यांना ते खरेदी विक्री करण्यासाठी स्वतंत्र एक अकाउंट ओपन करावं लागते डीमॅट अकाउंट ते ओपन करण्याची सुद्धा सुविधा बँकेमार्फत प्रोव्हाइड केली जाते त्याच्यानंतर इंटरनेट बँकिंग आधुनिक काळामध्ये प्रत्येकाजवळ मोबाईल वगैरे आलेला आहे त्यामुळं अनेक वेळा ग्राहक जो आहे त्याचे बँकेशी संबंधित व्यवहार आहेत त्या प्रत्येक वेळेस त्याला अगोदर बँकेत जावं लागायचं बट आजच्या घडीला जर पाहायला गेलं इंटरनेट बँकिंग मुळे त्याला बँकेत जायची सुद्धा गरज नाहीये बसल्या ठिकाणी तो सर्व व्यवहार ऑनलाईन पद्धतीनं करू शकतो त्याचबरोबर आहे मोबाईल बँकिंग मोबाईलच्या सुद्धा सहाय्यानं तो व्यवहार वगैरे करू शकतो अगोदर जर तुम्हाला माझ्या बँक अकाउंटमध्ये मा जर पैसे टाकायचे असेल तर माझा बँक अकाउंटचा नंबर तुम्हाला द्यावा लागायचं बट आज तसं नाही डायरेक्ट मी जर तुम्हाला माझं युपीआयशी कनेक्टेड मोबाईल दिलं तर डायरेक्ट तुम्ही मला माझ्या मोबाईल नंबरवर सुद्धा पैसे सेंड करू शकता कशाच्या सहाय्य मोबाईल बँकेच्या सहाय्या या यासारख्या अनेक सुविधा ज्या आहेत ते बँक वगैरे तुम्हाला प्रोव्हाइड करत असते हे बँकेचे कोणते कार्य आहेत सहाय्यक कार्य त्याच्याच नंतर सर्वात इम्पॉर्टंट ते म्हणजे पतनिर्मिती आता पतनिर्मिती जर थोडक्यात सांगायचं असेल तर एकदम सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगतो ओके okay. सर्वात पहिले फोकस करा हे बघा हे आहेत आपल्यासारखे नागरिक किंवा व्यावसायिक आता आपल्या जवळचा जो पैसा आहे जो एक्स्ट्रा पैसा आहे हे आपण कोणाला देतो हे पैसा आपण देतो बँकेला राईट right? अज्युम करा की फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये ओके okay? आपल्यासारख्या सर्वांनी सगळे जेवढेही नागरिक आहेत त्या सर्वांनी बँकेमध्ये एका पर्टिक्युलर बँकेमध्ये आपल्यासारख्या सगळ्यांनी काय केलं माहित आहे का शंभर करोड रुपये बँकेत जमा केले किती करोड रुपये बँकेत जमा केले शंभर करोड रुपये बँकेमध्ये गेले ओके okay? आता साधं सिम्पल आहे हे जर शंभर करोड रुपये बँक ठेवली ज्याला जेव्हा पाहिजे तेव्हा पैसे येऊन घेऊन जा म्हणले बँकेला काय फायदा आहे का नाही बँक विचारते नॉर्मली की ज्याच्यामध्ये मध्ये जेवढे तुम्ही बँकेत पैसे जमा करायला तुमचं करंट अकाउंट आहे का सेव्हिंग अकाउंट आहे करंट अकाउंट असेल तर काही भरोसा नसते कधीही पैसे जाऊ शकतात मग बँक चेक करते की या शंभर पैकी करंट अकाउंट वाले किती आहेत चालू ठेवी वाले किती आहेत मग बँकेला लक्षात आलं की बाबा याच्यातले शंभर करोडपैकी तीस करोड चालू ठेवी वाले आहेत हे आज तीस दिस उद्या पंचवीस राहू शकतात त्याच्यानंतर बावीस पण राहू शकतात यांचा काही भरोसा नाही पण बाकीचे जे सत्तर करोड वाले आहेत हे सत्तर करोड रुपये वाले सांगितले की आम्ही तुम्हाला सत्तर करोड द्यायलोत बट हे सत्तर करोड रुपये आम्हाला दोन हजार चोवीस मध्ये द्यायला हे पैसे आम्हाला दोन हजार सत्तावीस मध्ये पाहिजे तीन वर्ष आम्ही हे पैसे काढून घेणार नाही राईट पण नेवर नोस कधीही काय होऊ शकते कोणालाही पैशाची गरज लागू शकते म्हणून बँक काय करते या सत्तर मधून सुद्धा बँक काय करते पस्तीस करोड रुपये स्वतःजवळच ठेवते कारण कधीही कोणाला पैसे लागू शकतात आणि राहिले किती राहिले रिमेनिंग पस्तीस करोड आता हे पस्तीस करोड रुपये जे आहेत ते बँक फिरवते फिरवते म्हणजेच काय ज्याला पैसे पाहिजे त्यांनी आमच्याकडून कर्ज घेऊ शकता ज्याला लोन पाहिजे त्यांनी लोन घेऊ शकता कार लोन पाहिजे कार लोन घ्या हाऊस लोन पाहिजे हाऊस लोन घ्या काय करायचे ते करा आम्ही पैसे द्यायला तयार आहोत मग बँक काय करते हे जे पस्तीस करोड रुपये आहेत राईट आता हे पैसे कोणाकडे आहेत बँकेकडून आणि समाजामध्ये जेवढेही लोक असतात त्यांना पैशाची गरज असतात राईट असे अनेक लोक आहेत ज्यांना पैशाची गरज आहे थोडस ड्रॉइंग ऍडजस्ट करा ह्या सर्वांना पैशाची गरज आहे तर बँक काय करते ह्या सर्वांना हे पस्तीस करोड रुपये वाटून टाकते राईट आणि म्हणते की तुम्हाला पैसे पाहिजे तर घ्या बट ह्या पैशावर आम्ही तुमच्याकडून घेणार नऊ टक्के व्याजदर किती टक्के व्याजदर घेणार नऊ टक्के व्याजदर घेणार आणि सुरुवातीला बँकेला जेव्हा हे सर्वसामान्य नागरिकांनी बँकेला शंभर करोड रुपये दिले होते तर बँक म्हणणार तुम्ही आम्हाला पैसे द्या आणि तुमचं जर चालू ठेवा असेल तर तुम्हाला कमी व्याज दर मिळेल मुदत ठेव असेल आवर्ती ठेव असेल तर आम्ही तुम्हाला बऱ्यापैकी व्याज देऊ मग बँक काय करणार शंभर करोडवर तीन ते चार टक्क्यामध्ये व्याज देणार म्हणजे तुम्ही जेव्हा बँकेत पैसे जमा करता बँकेमार्फत त्याच्यावर किती टक्के व्याज तुम्हाला देण्यात तीन ते चार टक्के आणि तेच तुमच्याकडचेच पैसे शंभर करोड पैकी तीस करोड कधी पण जाऊ शकतात त्यामुळे बँक याला गृहीत धरत नाही राहिले किती सत्तर करोड कारण या सत्तर करोड लोकांनी काय सांगितलं लो होतं सत्तर करोड ज्यांनी ठेवले आम्ही पैसे चोवीस मध्ये भरायलो आम्हाला हे पैसे कधी पाहिजे दोन हजार सत्तावीस मध्ये पाहिजे कारण बँकेला तसं त्यांनी मुदत ठेवी मध्ये अग्रीमेंट साईन केलेला आहे तरी सुद्धा भरोसा राहत नाही म्हणून बँक काय करते सत्तर पैकी पस्तीस करोड स्वतःजवळ ठेवते जर कोणी आधीमध्ये मागलं तर त्याला ह्याच्यातून पैसे देऊन टाकते राहिलेले जे पस्तीस करोड आहेत अशा पद्धतीने बँक लोन देते की ज्यांना ज्यांना त्या पस्तीस करोड मधून बँकेने कर्ज दिलं त्यांच्याकडून किती टक्के घेते नऊ टक्के आता चेक करा ह्या लोकांनी हे जे इथं सर्वसामान्य लोक आहेत या लोकांनी बँकेला त्या पस्तीस करोड वर नऊ टक्के व्याज सपोज समजा इमॅजिन करून चालूयात आपण पस्तीस लाखच्या ,00 जवळपास त्यांनी कर्ज दिलं सॉरी चा व्याज दिला ज्या ज्या लोकांना बँकेनी कर्ज दिलं होत त्या कर्जावर ह्या सर्व लोकांनी हे पस्तीस लाख तर बँकेला पस्तीस करोड तर बँकेला वापस केले त्याचबरोबर याच्यावरच व्याज पस्तीस लाख सुद्धा या सर्व लोकांनी बँकेला दिला मग आता बँक काय करणार या पस्तीस लाखांमधून वीस लाख रुपये इंटरेस्ट पस्तीस लाखामधून वीस लाख रुपये बँक काय करणार व्याज परत करणार कोणाला ह्या लोकांना ज्यांच्याकडून बँक पैसे घेतली होते राईट आता बँकेकडे शिल्लक किती राहिले सर आता बँकेकडे शिल्लक राहिले पंधरा लाख किती रुपये शिल्लक राहिले पंधरा लाख आता चेक करा तुमच्याकडून शंभर कोटी घेतले त्यातलेच काही पैसे व्याजानं दिले व्याजानं दिलेले पैसे सुद्धा बँक वापस घेतली प्लस त्याच्यावर पंधरा लाख व्याज सुद्धा बँकेला मिळालं म्हणजे बसल्या ठिकाणी बँक किती रुपयाची पत निर्मिती केली पंधरा लाखाची निर्मिती केली यालाच म्हणतात बँकेचं व्यापारी बँकेचं आणखी एक प्रमुख कार्य पत पैशाची निर्मिती करणे म्हणजे पैशातून पैसा बनवणे पत म्हणजे बन काय पैसा निर्मिती म्हणजे काय बनवणे तुमच्याकडूनच पैसे घेतले तुमच्याच सारख्या लोकांना व्याजानं दिलं व्याज म्हणजे कर्जाच्या स्वरूपात दिलं आणि त्याच कर्जावर बँक व्याज घेतली आणि किती रुपये बँक कमाई केली पंधरा लाख रुपये बँकेची काय झाली कमाई आता इथं काय सांगायला सांगण्यात आलेलं आहे चेक करा पत निर्मिती करणे हे व्यापारी बँकेचे महत्वपूर्ण कार्य आहे प्राथमिक ठेवीच्या आधारावर बँक पतनिर्मिती करतात निव्वळ मागणी आणि वेळेचे दायित्व यापैकी राखीव गरजांची पूर्तता केल्यानंतर शिल्लक रक्कमच कर्ज देण्यासाठी वापरतात आता इथं नीट चेक करा सुरुवातीपासून सांगतो जे जे मी आत्ता स्टोरी सांगितलं ते लक्षात असेल तर ऑटोमॅटिक कळते पतनिर्मिती करणे हे व्यापारी बँकेचे महत्वपूर्ण कार्य आहे कारण त्या पंधरा लाखाशिवाय बँकेचं काहीच होत नाही त्यामुळे ते प्रमुख कार्य आहे पैसा बनवणे प्राथमिक ठेवीच्या स्वरूपात प्राथमिक ठेवी म्हणजे शंभर करोड रुपये जे बँकेला आले होते आधारावर बँक पतनिर्मिती करतात निव्वळ मागणी आणि वेळेचे दायित्व यापैकी राखीव गरजांची पूर्तता केल्यानंतर शिल्लक रक्कम बँक कर्ज देण्यासाठी वापरतात बँक चेक केली शंभर करोड रुपये आले त्यापैकी तीस करोड रुपये कधीही जाऊ शकतात राहिली किती सत्तर करोड सत्तर करोडपैकी काही लोक कधीही पैसे मागू शकतात राईट त्याच्यामुळं बँक काय केली अगोदर व्यवस्थित चेक केली पूर्तता केली गरजांची पूर्तता केल्यानंतर शिल्लक रक्कम किती राहिली सत्तर करोडपैकी पस्तीस करोड राखीव ठेवली आणि राहिलेले पस्तीस करोड रुपये बँक मार्केटमध्ये फिरवली अशा प्रकारे बँकेने दिलेल्या कर्जामधून दुय्यम ठेवी निर्माण करतात आणि मग जेव्हा दुय्यम ठेवी निर्माण करणे म्हणजेच काय की कर्जाने पैसे दिलं त्या कर्जावर काय घेतली व्याज आणि बँक सुद्धा एक पत पैशाची निर्मिती करते जेव्हा बँक नीट लक्ष द्या जेव्हा बँक आपल्या ग्राहकांना कर्ज पुरवते तेव्हा कर्जाची रक्कम ग्राहकांच्या बँक खात्यात जमा करते सपोज तुम्हाला जर बँकेकडून कर्ज पाहिजे असेल तर बँक डायरेक्ट तुमचं बँक अकाउंट नंबर घेते आणि तुमच्या अकाउंट मध्ये पैसे टाकून टाकते ओके ठेवी म्हणून कर्जाची रक्कम मिळवणारी बँक राखीव स्वरूपात एक काही भाग बाजूला ठेवते जसं की सत्तर करोड रुपये बँकेजवळ होते पस्तीस करोड रुपये राखीव म्हणून ठेवली आणि पस्तीस करोड रुपये बँक स्वतःच्या म्हणजे ज्याला ज्याला कर्ज द्यायचं आहे त्यांच्या खात्यामध्ये जमा केली राखीव गरजा भागल्यानंतर उर्वरित रक्कमांमधून कर्ज दिले जाते ही प्रक्रिया देशातील संपूर्ण बँकिंग प्रणालीद्वारे अनुसरण केले जाते थोडक्यात व्यापारी बँका ठेवी निर्माण करतात ठेवीतून कर्ज देतात आणि कर्जातून ठेवी निर्माण होतात व त्यातूनच पत पैशाची निर्मिती होते थोडक्यात एवढंच सांगण्यात आलेलं आहे की बँक तुमच्याकडून पैसे घेते तुमच्याकडून घेतलेले पैसे लोकांना वाटते लोकांना वाटत असताना काही पैसे स्वतःजवळ ठेवून घेते राखीव म्हणून आणि काही पैसे लोकांना देऊन टाकते आणि देऊन टाकलेले पैसे जेव्हा कर्जाच्या स्वरूपातले पैसे वापस घेत असते त्यावर बँक व्याजासकट वापस घेत असते त्या व्याजालाच काय म्हणलेलं आहे पत पैशाची निर्मिती असं म्हटलेलं आहे जो की अतिशय महत्वाचा पॉइंट आहे आय होप तुम्हाला व्यापारी बँकेचे जे चार महत्वाचे काम आहेत ते सर्वाच्या सर्व सर्वा समजलं असतील त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आ, सहकारी बँका विकास वित्तीय संस्था आणि भारतीय सवलत वित्तीय ग्रह हे संघटित क्षेत्रामध्ये संघटित क्षेत्रामधील राहिलेले आणखी तीन क्षेत्र आहेत जे की आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये डिस्कशन करायचं आहे हा जो आजच्या टॉपिकमध्ये आपण बघितला व्यापारी बँकेचे कार्य तो परीक्षेला येणारा आणखी एक महत्वाचा टॉपिक आहे व्यवस्थित त्याचा अभ्यास करायचा आहे ओके चला भेटूयात पुढच्या सेशनमध्ये बाकी गोष्टी आपण उद्याच्या क्लासमध्ये डिस्कस करूयात ऑलराईट चलो बाय बाय टेक केअर कनेक्टेड चेक करा अर्थशास्त्राशी रिलेटेड खूप सारे लिंक टाकलेली आहे टू अकॅडमीच्या ऍप्लिकेशन वर अर्थशास्त्राचे टेस्टलिंग अवेलेबल आहेत टेस्टलिंग म्हणजे काय की तुमच्या पुस्तकामध्ये जेवढेही चॅप्टर्स आहेत इकॉनॉमिक्सचे त्या प्रत्येक चॅप्टर वरचे ऑब्जेक्टिव्हचे टेस्ट आहेत ऑब्जेक्टिव्ह आन्सर जे परीक्षेमध्ये विचारतात तर त्याच्याशी आधारित ऑब्जेक्टिव्ह टेस्ट आहेत ते तुम्ही सॉल्व्ह करा त्यातूनच बोर्डाच्या एक्झाम मला मध्ये ऑब्जेक्टिव्हज देतात ते ऑब्जेक्टिव्हचे टेस्ट कुठे मिळतात एक तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तिथून घेऊ शकता किंवा एकवीस रुपयाचा जो कोर्स घेतलेला आहे नोट्स एक्सपर्ट कोर्स त्याच्यामध्ये सुद्धा ऑनलाईन टेस्ट म्हणून आहेत तिथून सुद्धा तुम्ही ते टेस्ट सॉल्व करू शकता ओके okay? डन आजच्या सेशनसाठी एवढंच भेटूयात उद्याच्या क्लासमध्ये तोपर्यंत पाहत राह तुमचा आवडतं युट्यूब चॅनल डीएच यू अकॅडमी चढ बाबा टेक केअर अँड स्टे कनेक्टेड होप यू विल लाईक दिस व्हिडिओ अँड सबस्क्राईब टू अवर युट्यूब चॅनल थोडस सपोर्ट करा म्हणजेच आपलं चॅनल ग्रो होईल जेणेकरून मराठी मिडीयमच्या मुलांचा फायदा होईल अदरवाईज मग आम्हाला सुद्धा इंग्लिश मिडीयमचे व्हिडिओज बनवावं लागेल ओके